अंदमानला आलेला पर्यटक, खास करून भारतीय पर्यटक, सेल्युलर जेलला भेट दिल्याशिवाय परतत नाही. लहानपणापासून कानावर पडलेला काळ्या पाण्याची शिक्षा हा शब्द नेहमी मनामध्ये शंका निर्माण करायचा. काळं पाणी अर्थात हे सेल्युलर जेल असेल तरी कसं? पोर्ट ब्लेअर शहर, जी अंदमानची राजधानी सुद्धा आहे, तिकडेच हे जेल आहे. सेल्युलर जेल सोबतच कॉर्बिन्स कोव्ह बीच अशी अंदमानची सफर आपण या एपिसोडमधून करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये. ह्या आधी सुद्धा मी एकदा जाऊन आलेलो आहे, सो छोटी मोठी इन्फॉर्मेशन तर माझ्याकडे आहेच. आणि हा ब्लॉग सुद्धा जो होणार आहे तो सिनेमॅटिक प्लस इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तो भारताचा अंदमानमध्ये घडलेला इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ह्या ब्लॉगद्वारे मी नक्कीच करेन. इकडे तुम्हाला ॲक्च्युली कसं आहे की रूल्स खूप स्ट्रिक्टली पाळावे लागतात. इकडे कसं आहे की जो बाईक राईड करणार आहे त्यालासुद्धा हेल्मेट गरजेचं आहे, आणि जो पिलियन म्हणजे मागे बसणार त्यालासुद्धा हेल्मेट गरजेचं आहे. आणि जर ते तुम्ही नाही केलं तर मग चांगलाच तुम्हाला दंड वसुली भर करावी लागेल इकडून, कारण खूपच रूल स्ट्रिक्ट आहेत आणि मास्क खूप गरजेचं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या लक्षात ठेवा जर तुम्ही इकडे येणार असाल. साधारण 10 मिनिटात सेल्युलर जेलला आम्ही पोहोचलो आणि बाजूलाच आमची बाईकसुद्धा पार्क करून घेतली. सो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता ते आहे सेल्युलर जेल, म्हणजेच काळा पाणी जेल. भले अंदमान प्रसिद्ध असेल निहाशार समुद्रासाठी आणि स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी, मात्र त्या काळात हा खूप प्रसिद्ध होता. तो म्हणजे इकडची जी शिक्षा दिली जायची त्याच्या कायद्यांना जे यातना सोसावी लागली. तुम्ही हा जेल बघाल तर तिथे एक डोंगर होता, जिथे मी आता उभा आहे तिकडे एक डोंगर होता. तो डोंगर पूर्ण पोखरून म्हणजे पूर्ण नष्ट करून त्याच्यावरती हा जेल बांधलेला. आणि अंदमान तुम्हाला माहितीच असेल की चारी साईडने पाणी आहे, तर मग इकडे जे कैदी होती त्यांना इकडून पळून जाणं खूप म्हणजे खूप अशक्य होतं, आणि त्याच्यामुळेच ह्याला काळा पाणी जेल असं म्हटलं जायचं. सेल्युलर जेलचा इतिहास जरी काळा असला तरी या कारागृहाची इमारत वास्तुस्थापत्य कलेची उत्तम नमुना आहे. 11 फेब्रुवारी 1979 रोजी भारताचे राष्ट्रीय स्मारक म्हणून ह्या जेलला घोषित करण्यात आले. तो इकडे फ्रीडम फायटर्सची गॅलरी आहे, म्हणजे इकडे सगळे जे फ्रीडम फायटर्स होते, स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचे तुम्हाला फोटोज बघायला मिळतील. हे बघा, सगळे फोटोज तुम्हाला इकडे बघायला मिळतील. ज्या कारणाने यांना सगळ्यांना इथे कैद केलं गेलेलं त्या गोष्टीबद्दल हे सांगितलं, जसं की अलीपोल बॉम्ब, हा नाशिक षडयंत्र प्रकरण, आणि इकडे विनायक दामोदर सावरकरांचा फोटो आहे. आणि आपल्याला इतिहासामध्ये तर होतच बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर सुरुवातीलाच 2 संग्रहालय दिसतात. इकडे आल्यानंतर बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांनी कशाप्रकारे मरण यातना भोगल्या असतील याची प्रचिती येते. हे जेल जेव्हा इंग्रजांनी बांधले तेव्हा त्याची रचना ऑक्टोपस सारखी होती. त्याचीच झलक दाखवणारे हे मॉडेल सुद्धा इकडे दिसून येते. बऱ्याच गोष्टी आहेत इकडे. हे बघा, इथून हे पूर्ण सेल्युलर जेल आहे. आणि आता आपण जाऊया, एंटर करूया, एक एक गोष्ट नीट बघूयात. आणि आज आमचं नशीब चांगलं आहे की आज गर्दी खूपच कमी आहे, कारण मोस्ट ऑफ द टाईम इथे गर्दी खूप जास्त असते. भारतीय लोकांच्या मनात एक नेहमी शंका असते की सेल्युलर जेल म्हणजे काळा पाणी जेल नक्की असेल कसं, तिकडे काय असेल, कारण लहानपणी तो खूपच प्रश्न पडायचे नक्की हे हाय तरी काय. सो आता फायनली व्हिडिओद्वारे तुम्हाला कळत असेल की सेल्युलर जेल हे बघा, साधारण एवढं मोठं हे जेल आहे. आणि आता आपण जाऊन आतमध्ये बघूयात की कशाप्रकारे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. इकडे तुम्ही खुर्च्या पाहू शकता. दर संध्याकाळी इकडे एक लाईट अँड साऊंड शो होतो जो तुम्हाला ह्या जेलच्या एक भयानक सफरमध्ये घेऊन जातो. पुढे कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानुष वर्तवणुकीचे दृश्य दाखवणारे एक मॉडेल आणि त्याला लागूनच एक कार्यशाळासुद्धा आहे. सगळ्यात पहिलं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे तेलाची घाणी दिसून येईल, म्हणजे ही तेल काढायची एक प्रकारे मशीन होती त्या काळातली. आणि सगळे जे कैदी होते त्यांना असं गोल 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 फिरावं लागायचं. गोल फिरल्यानंतर मग त्यातून जे तेल निघायचं. आणि ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की हे करत असतानासुद्धा बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला आहे, कारण हर कैद्यांना टार्गेट दिलं जायचं की एका दिवसात एवढं एवढं तेल निघायलाच पाहिजे, आणि जर तेवढं नाही निघालं तर त्यांना शिक्षा दिली जायची. त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता त्यांना असे चापकाचे फटके दिले जायचे. आणि हे जस्ट विचार करूनच खूप असं विचित्र वाटतं, पण ते त्या काळातल्या ज्या कैदी होते म्हणजे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी हे सोसलंय सगळं देशाच्या स्वातंत्र्यासाठी. Thank you.
स्वातंत्र्य सैनिकांनी कशा प्रकारे इकडे हाल सुचले असतील, कारण तुम्ही पाहू शकता इकडे हे इथून त्यांना जेवण पास केलं जायचं, ठीक आहे. हा एवढासा दरवाजा होता आणि पूर्ण कोठडी ही एवढी आहे. इथे ह्या उंचीला ही खिडकी आहे आणि इकडून आपल्याला त्या पलीकडचं काहीच नाही दिसू शकत, कारण बघू शकता केवढ्या उंचीवरती ती खिडकी आहे. आपण बोलतो की लॉकडाऊनमध्येच आपले हाल कसे झालेले विचार करा, की घरामध्ये राहून राहून इकडे तो स्वातंत्र्य सैनिकांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी वर्ष, काही लोक पूर्ण त्यांची पूर्ण जन्म म्हणजे त्यांचा मृत्यू इकडे झाला, तर मग इतकी वर्ष त्यांना ह्या कोठडीमध्ये काढावा लागला आणि ते पण भारताच्या मुख्य भूमीपासून इतक्या दूर हजारो किलोमीटर अंतरावर. पाहू शकता हे आहे ते लॉक आहे आणि हा दरवाजा आहे. इथून हा लॉक पास व्हायचा आतमध्ये आणि इथे सुद्धा एक वेगळा लॉक असायचा आणि इथून ह्यांना सगळं जेवण वगैरे जे काही असेल ते इकडून पास केलं जायचं. आता आपण थोडं पुढे जाऊया आणि बघूया. ऑलमोस्ट ज्या सगळ्या कोठड्या आहेत त्या सेमच आकाराचे आहेत. सगळं असेच दरवाजे आहेत ना, म्हणजे नाही जाऊ शकत होते, नाही बोलू शकत होते, नाही काय करू शकत होते. लोक जी कोठडी बघण्यासाठी येतात, वीर सावरकरांची कोठडी, ती आता इथे लिहिलं सेकंड फ्लोअरवर आहे. पहिलं जे जेवलं होतं तिथे 7 इमारती होत्या आणि टोटल इकडे मला वाटतं 696 म्हणजे 696 कोठड्या इकडे होत्या. मी सध्या हा गेट बंद केला, आधी इकडे फिरायला मिळायचं पण आता तिकडे काम चालू आहे ना बाप्पा, ते काम चालू असल्यामुळे मग तिकडे आता जायला नाही मिळणार आपल्याला. पण तुम्ही जर इकडे याल, आम्ही ऑलरेडी बघितलं आहे, पण तुम्ही जर इकडे याल तर नक्की पूर्ण जेल बघू शकता, फिरू शकता. सध्या तरी काम चालू आहे त्याच्यामुळेच बंद आहे. आता आपण आलो आहोत सेकंड फ्लोअरवरती दुसऱ्या मजल्यावरती, जिकडे आहेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची कोठडी. दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच सावरकरांची कोठडी कुठे असेल या शोधात होतो. एकदम कोपऱ्यात त्यांची कोठडी होती. सावरकर येथे 10 वर्ष होते. कोठडीमध्ये आत गेल्यावर समोरच सावरकरांचे 2 फोटोज आपल्याला दिसून येतात. आता आपण आलो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कोठडीमध्ये आणि इकडे आल्यानंतरची जी वाईब्स आहेत त्या खूप डिफरंट आहेत. इकडे जर तुम्ही आतमध्ये याल तर इकडे त्यांचा फोटो आहे, वरतीसुद्धा त्यांचा जेलमधला फोटो आहे आणि काहीतरी लिहिलं आहे कमला काव्य जे त्यांनी इकडे भिंतीवरती लिहिलं आणि तेव्हा त्यांना पेपर किंवा असं काहीच सोय नव्हती इकडे. सो त्यांनी विचार करा त्यांचं जे काव्य होतं त्याची रचना त्यांनी ह्या भिंतीवर केलेली आणि बरीच वर्ष ती ह्या भिंतीवरती आधी होती सुद्धा. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीतून बाहेर पडताच आमची पावलं वळली ती सेंट्रल टॉवर जवळ. त्या काळात टॉवर वरून सर्व कैदींवर नजर ठेवण्यात येत होती. वन फर्स्ट विंग, सेकंड विंग, ही थर्ड विंग, असे ह्या 3 विंग्स आहेत सध्या. इथून तुम्ही पाहू शकता इकडून हा पूर्ण समुद्र दिसतो. सो ऑब्व्हियसली जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की कोणताही कैदी आला तर तो कुठेच पळून जाऊ शकत नव्हता आणि इकडून आपल्याला सुंदर असं तिकडे रॉस आयलंडसुद्धा दिसतं आहे. थोडं मी झूम करतो ते बघा. आणि मगाशी मी जी तुम्हाला सांगितलं वॉच टॉवर, तो वॉच टॉवर हा आहे जिथे मगाशी मी उभा होतो. आणि खूपच सुंदर आहे इकडे संध्याकाळचा जो लाइट अँड साऊंड शो होतो तोसुद्धा तुम्ही इकडे बघायला येऊ शकता, जो संध्याकाळी मला वाटतंय 6 नंतर असतो. जेलमधल्या दुसऱ्या मजल्यावरती आणि इकडून तुम्ही पाहू शकता ही जी कोठडी आहे, तर ह्या कोठडीमधून समोरचं दृश्य बघा. समोरचं दृश्य बघा, इथून म्हणजे काहीच नाही दिसत आणि आजूबाजूला सुद्धा तुम्ही कोणाशी बोलू नाही शकत, समोर सुद्धा तुम्हाला कोणती व्यक्ती नाही दिसणार. म्हणजे हा जे जेलचं स्ट्रक्चर बनवलेलं ते इतक्या वाईट प्रकारे बनवलेलं. ही समजा कोठडी आहे, ठीक आहे, ही कोठडी आहे, तर समोर तुम्हाला काहीच नाही दिसणार. आणि ह्या इमारतीमध्ये जे कोणी कैदी होते त्यांचंसुद्धा फेसिंग जे होतं म्हणजे ते त्या साईडला असायचं, म्हणजे त्यांनासुद्धा काही नाही दिसणार. तर खूप विचारविनिमय करून ह्या इंग्रजांनी हे कोठडी बांधली असेल आणि कशा प्रकारे मला कळत नाही कशा प्रकारे लोकांनी तुरुंगवास झेला असेल इकडचा यार. आता जस्ट आपण ह्या गेटमधून बाहेर आलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत इकडे जिकडे आहे फाशीघर. फाशीघरसुद्धा बघून घेऊया. हे आहे फाशीघर. इकडे खाली जायला सुद्धा रस्ता आहे कुठून तरी. हा बघा,
बघायला गेलं तर खूपच भयानक वाटतंय हे सगळं बघूनच. तर मग साधारण 1.5 तास झालाय आणि पूर्ण सेल्युलर जेल आपलं फिरून झालेलं आहे. बऱ्याच भागाचं काम अजून सुद्धा चालू होतं, म्हणजे रिनोव्हेशनचं काम चालू आहे ऍक्च्युली. तर त्याच्यामुळे आपल्याला ते नीट फिरता नाही आलं. सो नुकतंच जेवण करून आमचं झालंय आणि आम्ही आता इकडे बाजूलाच एक गार्डन आहे तिकडे जात होतो. आणि त्याच्या आधी मी इकडे बघितला, इकडे क्लॉक आहे आणि हे जे क्लॉक आहे ते वर्किंग आहे, म्हणजे ते फिरतं आहे. त्याचा जो काटा बघा, निळ्या कलरचा काटा दिसत असेल तुम्हाला, हे बघा. थोडं इंटरेस्टिंग वाटलं म्हणून तुम्हाला दाखवलं. सो आता तिकडून आपण आलोय कॉर्बिन्स कोव्ह बीच. आणि हा बीच असं म्हटलं जातं की अंदमान म्हणजे पोर्ट ब्लेअर मधला सर्वात फेमस बीच आहे. आणि बरीच लोक इकडे येतात. आणि मध्ये काहीतरी सर्व्हे निघालेला, त्याच्यामध्ये असं कळलं की अंदमान व्हिजिट करणाऱ्या पर्यटकांपैकी 10 पैकी 7 पर्यटक तरी हा बीच नक्कीच व्हिजिट करतात. इकडे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा करतात आणि खूपच फेमस बीच आहे, खूपच सुंदर बीच आहे. इकडे तुम्हाला जर पाण्यात डुबक्या मारायच्या आहेत त्या सुद्धा तुम्ही इथे मारू शकता. मी तर आज शूज घातले आहेत त्याच्यामुळे पाण्यात नाही जाणार आहे. पण ह्याच्यानंतर म्हणजे आता बरेच 1-2 दिवस तर आहेत माझ्याकडे ज्याच्यामध्ये मी पाण्यामध्ये डुबक्या तर नक्कीच मारणार आहे आणि कदाचित केलं तर स्कुबा डायव्हिंग सुद्धा करणार आहे. सो पुढचे जे ब्लॉग्स असणार आहेत ते अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. कॉर्बिन्स कोव्ह बीच पोर्ट ब्लेअर मधली संध्याकाळ घालवण्यासाठी एक उत्तम पर्याय. मनात इच्छा असेल तर इकडे जेट स्की, बनाना राईड, फॅमिली बोट आणि त्यासोबतच पॅरासेलिंग अशा बऱ्याच वॉटर ऍक्टिव्हिटीज सुद्धा तुम्ही इकडे करू शकता. कॉर्बिन्स कोव्ह बीच तुमची अंदमानमधली संध्याकाळ घालवण्यासाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे ना बाप्पा, मस्त आहे. ऑलमोस्ट आता रात्र होत आली आहे इकडे, कारण इथे 5-5:30 रात्र होते, काढो होऊन जातो पूर्णपणे. सो ह्याच्या पुढे तर असं काही इंटरेस्टिंग नाही. उद्या चाललो आहे मी नील आयलंडला आता, तर मग त्याचा तिसरा पार्ट म्हणजे अंदमानमधला तिसरा पार्ट तुम्हाला बघायला मिळेल. आणि खूपच मजा येणार आहे ह्याच्या पुढची सिरीज. ह्याच्या पुढे मला वाटते 4-5 एपिसोड्स तुम्हाला बघायला मिळतील. हा सेकंड एपिसोड होता. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्त आवडला असेल तर व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सो तोपर्यंत मित्रांनो, राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.